नमस्कार, आम्ही आज सध्या कलांगूट खोबरावाडा हंगसर सध्या हंगसर आम्ही पावलेले आहे. तुमका एक इशू जो आसलो 2 महिन्या पयली हायलायट करपा खातीर त्या संदर्भात सध्या आम्ही पावलेले आसा. सध्या हंगसर थेट माझ्या फाटल्यान तुम्ही पळोवंक शकता. एक फाटल्या दिसांनी एक इशू जाल्लो की 200 वर्सां पयलींचे जे बॅनियन ट्री, जे वडाचे झाड जे आसा, खंय तरी डिव्हलपमेंटाच्या नांवा खाला तेजी कत्ल जाल्ली. आणि असे डिव्हलपमेंटच्या नांवा खाला बरेचशे असे झाडांचे कत्ल जाता. पूण हे एक जागृत देवस्थान आसले. हंगसर आमचो जो स्थानिक हंगसरलो एक आसलो निलेश गोलतेकर व CCF-चे जे बाकीचे सगळे मेंबर आहात, बायोडायव्हर्सिटीचे वगैरे मेंबर आहात, त्याच प्रमाणे कलांगूटचे रेझिडंट रहिवासी जे आसले त्यांच्यांनी एक इशू रेज केलो हंगसर. जे डिव्हलपमेंटाच्या नांवान हंगसर जे बॅनियन ट्री 200 वर्सां पयलींचे जे आसा, आणि ज्या झाडाचेर पशु पक्षी व स्थानिक जे हंगसर जागृत देवस्थान एक आसले, लोक हंगसर मानताले पुजताले, त्याच झाडाची खंय तरी कत्ल जाल्ली. त्या संदर्भात सगळो लोक कलांगूटचो हंगसर जागो जालो आणि त्यांच्यांनी एक स्टेप फुडें घातले की हे जे बॅनियन ट्री जे आसा, ते जेची कत्ल जाल्ली ते खंय तरी परत एकदा रिस्टोर करचे, परत एकदा रिप्लांट करचे. त्या संदर्भात जे बायोसिटी असे मेंबर्स जे असतात, त्याच प्रमाणे प्रेमानंद दिवकर CCF-चे मेंबर्स असतात, त्यांच्यांनी एक इनिशिएटिव्ह घेतला आणि लोकलान वांगडा जे पंच मेंबर त्यांच्या वांगडा आले, त्यांच्यांनी एक इनिशिएटिव्ह घेतला, त्यांच्यांनी एक स्टेप असे घेतले की खंय तरी एक रिस्टोर करूया. त्याचप्रमाणे 2 दीस हे रिस्टोर करपा खातीर त्यांच्यांनी पुढाकार घेतला. पहिलो दीस हेतून त्यांना बरेचसे असे अडचणी येलेले असतात. ते अडचणी म्हणजे पहिलो दीस ज्यांना हंगसर ते पावले हे रिस्टोर करपाक, उभे करपा खातीर, त्या संदर्भात तुम्ही पळोवंक शकता हंगसर जी एरिया जी असा, जो रस्ता असा तो व्हेरी कंजेस्टेड रस्तो असा, सदांच हो रस्तो बिझी असता. त्याच प्रमाणे हंगसर इलेक्ट्रिसिटीचे लायटीचा पोल असा, लायट असा, सगळ्यांना सप्लाय जाता लायट. JCB जे येलेलो, क्रेनी येलेल्यो, त्यो क्रेनी खंय तरी इतक्यो व्हडल्यो क्रेनी आसल्यो, तेका लागून जो रस्तो इतलो कंजेस्टेड आसलो आनी बरो अडचणी येवंक लागलो हो उबो करपा खातीर. जेन्ना दुसरो दीस येयलो, दुसऱ्या दिसा त्यांच्यांनी एक क्रेनीच्या बदली 2 क्रेनीचो वापर केलो. 2 क्रेनीन सुद्दां जायना म्हणून त्यांच्यांनी असं डिसिजन घेतलं की आनी JCB मागोवची पडटा का, आनी क्रेन मागोवची पडटा का. पूण खंय तरी देवाचे एक देवित्व आसले, देवाचो एक आशिर्वाद आसलो की हे जागृत देवस्थान आहा. त्या संदर्भात खंय तरी त्यांच्यांनी एक स्टेप फुडें घेतला, त्यांच्यांनी प्रयत्न सुरवात केलो. प्रयत्न 2 दिसांच्या प्रयत्नान त्यांचं खंय तरी त्यांना सफलता मिळवली आणि अखेरेक शेवटच्या सांजच्या टायमार, जसे की सांज 5-5:30 टायमार वातावरण पावसाळी आसलो, कित्याक 2 महिने पयलीची गोष्ट ही, वातावरण पावसाळी आसलो, पाऊस इतलो पडटालो. पण त्या टायमार खंय देवाचे एक आशीर्वाद आसलो की जेन्ना काम सुरवात केले तेन्ना खंय तरी पाऊस पडोंक ना आणि त्यांना काम करपाक मेवले. अखेरेक सांज झाली आणि सांजेच्या वेळार 6:30 अखेरेक हे जे बॅनियन ट्री जे आसा 200 वर्सां पयलींचे खंय तरी एकदा अखेरचे उबे झाले आसा. आमच्या वांगडा सध्या हंगसर जे प्रेमानंद दिवकर CCF-चे मेंबर, त्याच प्रमाणे लोकल व बायोडायव्हर्सिटीचे जे मेंबर्स आसात, त्यांच्या कडनं आम्ही जाणून घेऊन पूर्णपणे प्रयत्न करूया की त्या दिसा किने झाले आणि आताची परिस्थिती किने. आताची परिस्थिती म्हणजे जेन्ना हे झाड बॅनियन ट्री 200 वर्सां पयलींचे उबे केले, थेट आता माझ्या फाटल्यान तुम्ही पळू शकता उबे झाले, या झाडात जीव मिळवलो, एक जिवंत झाड झाले. आणि थेट माझ्या मतात त्याचे तुम्ही रिझल्ट पाहू शकता. सुंदरशी पानं या झाडाक येलेली आसा, तुरो एक बरो फुटलेलो आसा. आणि त्यांचं डिसिजन सध्या असे आहे की खंय तरी एका पेड मानचे आणि याची खंय तरी पूजा वगैरे करते. आता सध्या आमच्या वांगडा जे बायोडायव्हर्सिटीचे जे मेंबर्स आसा, आम्ही थेट त्यांच्याकडे संपर्क साधले आणि त्यांच्याकडनं जाणून घेऊचा प्रयत्न करूया आम्ही की कशे तरेन ते फुडें सरले आणि कशे तरेन त्यांना सफलता मेवली पाहिजे. अशीच अपडेट तुमकां आम्ही परत परत व्हिडिओच्या माध्यमातून देत रावतले. पळत राहा तुम्ही, हांव साईप्रसाद कुबडे, गोयकारपण न्यूज चॅनल. सर, आज आम्ही पावलेले आसा कलांगूट खोबरावाडा हंगसर. एक इश्यू फाटल्या दिसांनी रेज झालो की खंय तरी डिव्हलपमेंटाच्या नांवा खाला एक 200 वर्सां पयलींचे आदले पुरोजू एक जे बॅनियन ट्री वडाचे झाड जे आसले त्याची खंय तरी कत्ल जाल्ली आणि आज अखेरेक 2 महिन्यान रिस्टोर झाले असा आणि त्याका खंय तरी पानां फुटले असा, जिवंत झाले असा. हे सगळ्या हेचेर तुम्ही किती म्हणू शकता? आता हे वडाचे झाड असले पळय, त्याका हिस्ट्री असा. ह्या वडाच्या झाडात आम्ही म्हणतात 200 वर्सां, पण 200 वर्सांचे सगळेच काम केले. पण काही कारणां एक तुम्ही पळता असलेले डेव्हलपमेंट प्रोजेक्ट दुसरी साईड ह्या वडाच्या झाडान जो पहिले सायडीन जो राईट हँड असा तेणीन पहिली त्याची फांदिओ कातल्यो, पाळां कातल्ली एके सायडीन. तेन्ना सगळे गळमस्त आसले, तेंकां व्हडलेसो तेंकां हें दिसोंक ना, कित्याक झाड तशेंच इंटॅक्ट आसले. दुसरो प्रोजेक्ट जेन्ना चालू जालो तेन्ना तेणीच
मुळा कातरली ती कातरली त्याच्या पोनाक पोखरून स्टार्ट केलं आणि ते ही गोष्ट हा 4 जून 4:30 हे झाड पडले आणि 5 जून आमचं वर्ल्ड एनवायरमेंट डे आणि 5 जून वर्ल्ड एनवायरमेंट डे दिसा हो जो डेव्हलपर असा त्यांनी एक ऍप्लिकेशन केलं. दॅट इज अ रॉंग ऍप्लिकेशन ॲक्च्युली. एक कलेक्टराक केलें बाबा तें झाड लीन जालां आनी केन्नाय पडोंक शकता आनी कोणाक त्रास जावंक शकता जीव हानी जावंक शकता आनी एक कलेक्टरान त्या ऍप्लिकेशनाच्या आदारार कितेंच इन्क्वायरी करिनासतना अशें म्हाका दिसता एक त्याच दिसा 5 तारखेर ऑर्डर पास केली ती कातरपाक. जेन्ना झाड कातरपाक गेले तेन्ना हांगलो एक ग्रामस्थ निलेश गोलतेकर आनी एक व्हिडियो घातलो आनी सगळ्यांनी एक उलो मारलो आनी तेन्ना म्हाकाय कॉल केलो. जेन्ना हो कॉल आनी रिक्वेस्ट जेन्ना आमकां CCFAक येयले तेन्ना CCFAन फर्स्ट थींग वॉल्टी आमकां फायल द कंप्लेन टू ऑल द ऑथॉरिटी. पयली विजीट केली हांगर आनी ऑन द सेम डे दे हॅव फायल द कंप्लेन टू ऑल द ऑथॉरिटी आनी 6 तारखेर वी इन्सिस्टेड द फॉरेस्ट डिपार्टमेंट टू कम एंड इन्स्पेक्ट द ट्री. फॉरेस्ट डिपार्टमेंटान रिपोर्ट दिलो बाबा झाड बाय फोसिबली उडयला म्हणून. हो रिपोर्ट क्लियर असो फॉरेस्ट डिपार्टमेंटाचो. त्यानंतर CCF इनिशिएटिव्ह घेतले विथ द हेल्प ऑफ द पॅन वॉज देर अदर पीपल वॉ देर. सगळ्या लोकांचो एक आधार घेऊन एक मिटींग कॉल आउट केली आणि सगळ्या लोकांक आफयले आणि थंयसर एक डिसिजन अशें घेतलें की हें झाड परत उबें करपाचें एट एनी कॉस्ट. जर हें झाड परत उबें जायना तर हो प्रोजेक्टू वयर येवपाक पावचो ना हें आमी तेणी एक निर्धार केलो लोकांनी आनी तशें करून आमी ही इनिशिएटीव चालूच दवरली आनी आमकां कॉर्डिनेशन करून बिल्डरा कडेन पंचायती कडेन सगळें कॉर्डिनेशन करून उणेंत उणें 1.5 म्हयनो लागलो हे झाडाक बाबा ट्रेन हाडून एक ट्राय करपाक. पयले दिसा फेल जाले पण दुसरे दिसा आमी 3 क्रेनी लायल्यो. 3 क्रेनी लावन एक सपोर्टाक आनी 2 उखलपाक आनी तरी आसतना एक अडचण येयली ती एक मोठासो त्याचा एक ब्रांच असलो आणि एक्सपर्ट आमचो आसलो त्याच्या ॲडवायजा प्रमाणे आमकां तो ब्रांच कातरचो पडलो. तो म्हणू लागलो की अदरवायज इट वील लीन एकेच सायडीन बॅलन्स आसा. सो ब्रांच कातरले उपरांत एक ट्राय केली आमी परतून देवाचें नांव घेवन आनी ती ट्राय केली. अरावंड 6:30 सुमार हें झाड आपणाच्या जाग्यार येवन उबें जालें. सगळ्यांक एक मनांक शांती मेळ्ळी पूण तरी आसतना अजूनही आमचे बॅटल चाललं टू सर्वायव अँड रिस्टोर दीस ट्री. अजूनही बॅटल चलता. अजूनही आम्ही कोऑर्डिनेट करता आणि आमची जेन्ना आम्ही विलेज पंचायत बायोडायव्हर्सिटी कमिटी जी असता ती आम्ही ॲक्टीव केली आणि ते कमिटीन जे इफेक्टिवनस हाडपाक आम्ही नये मेंबर आणि नवो चेअरमॅन चूज करून हाडलो. आणि चेअरमॅन बायोडायव्हर्सिटी जावन असा बॅनेटीक लोगो जो माझ्या बरोबर असा आणि त्यांनी खूप इनिशिएटिव्ह घेतली. गोवा बायोडायव्हर्सिटी बोर्डाक कॉन्टॅक्ट करून तांचे कडेन मिटींग करून आणि कशें कितें रिस्टोर करून बाबा ताका ते मिक्सचर घालून हें ते ट्रिटमेंट करून ही माती घातलेली असा तू सपोर्ट करपाक. आम्ही 2-3 दीस पयलीं बिल्डराक मेळ्ळ्या आणि ताका सांगलें बाबा हें रिटेनिंग वॉल जें आसा ते जाता तितले बेगीन तुम्ही कंप्लीट करा म्हणून. पण अशें दिसता की बिल्डर आपणाचे बेनिफीट पयले पळयता आनी मागीर हें झाडाचें हें पळयता. तितून आमी सरपंचा कडेन आमी मिटींग केली. सरपंचांनी एश्युरन्स दिला बाबा आपणा कडसून जो सपोर्ट जाय तुमकां पळय जो बॅकअप जाय तितलोय तुमकां मेळटलो आनी तेणीन आमच्या फुडल्यान तुरंत बिल्डराक कॉन्टॅक्ट केलो फोन करून बाबा ते रिटेनिंग वॉल जे आसा ते जाता तितले बेगीन तुम्ही बांदचे. आतां बिल्डरान एश्युरन्स केला पण त्याच्या एश्युरन्साचेर आमकां तितलो विश्वास ना कित्याक हे झाड उबें केल्या उपरांत व्हेरी नेक्स्ट डे तो बांदकाम करपाचो आसलो. आयज 2 म्हयने जाले आजून पासून खंयसर कांय सायन दिसना बाबा रिटेनिंग वॉल ताका करपाक. आमचो हो लढो हो चालू उरतलो जो पर्यंत हेका बरेंशे पॅड बांधून झाल्याशिवाय
आम्ही उभी रावचे ना आणि आम्ही असे मागला की पंचायत तर्फे आणि बायोडायव्हर्सिटी तर्फे की हे जी एरिया असा जी एकदा रिटेनिंग वॉल घालून झाली म्हणून दोन्ही बिल्डरांनी ती एरिया अलॉंग विथ दिस ट्री म्हणजे ही बायोडायव्हर्सिटी आफिडाफिट करून दिवचे म्हणून विलेज पंचायत बायोडायव्हर्सिटी कमिटी असा त्यांच्या हातीन ते सुपूर्द करचे आणि ह्याची ह्याच्या फुडें जी कितें देखरेख करपाची आसा ती बायोडायव्हर्सिटीच्या गायडलायन्साचेर हेची देखरेख जातले ना आणि अशी ठाम धरून आहा की हे झाड परत आम्ही जितें करतले हेतून आम्ही ते दिसा पळयला की सगळे लोक झाले रहिवासी येलेले पंच मेंबर्स आसलो त्या टायमार तुमकां सरपंचाचो सपोर्ट कसो मेळलो तो आतां मेरेन ग्रासरूट सपोर्ट जो जावो आसलो बॅकअप सपोर्ट जो जावो आसलो जे कितें इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंट ज्यो वायरी वयताल्यो त्यो ऑबस्ट्रॅक्ट करताल्यो हेका त्यो इमिजिएट काडपाक बाकीचो आनी कितें सपोर्ट आसलो त्यो ग्रावंड सपोर्ट आसलो पळय तो सगळो पंचायतीन दिल्लो आमकां आनी तितून आमकां दिसता की तेंच्या सपोर्टानसून थोडेशें काम आमचें मातशें इजी जालें अशी झाडांची सर परत एकदा तोच प्रश्न येता अशी झाडांची कत्ल जाता कितें मॅसेज गोंयभर सगळ्या मेंबर्सांक ऑथॉरिटीज आसा तांकां कत्ल सगळ्याकूच जाता कांय गोवमेंटाच्या पर्मिशनान जाता कांय गोवमेंटाच्या पर्मिशन नासतनाय जाता इल्लिगलूय जाता पूण हें झाड जें आमी उबें केलां दीस इज एक एग्जाम्पल सेट केलां आख्ख्या गोंयांक बाबा असलीं झाडां जीं आसा जीं ऑक्सिजन चड भायर दिता लोकांक एअर पॉल्यूट जावपाचें रेड्यूस करता पॉल्युशन रेड्यूस करता असलीं झाडां कातरपाचीं न्हू आनी तीं वाटोवपाचीं ऑलरेडी आमचे PBR-न मार्क केल्लेलें आसलें आमचो आतां दुसरो इनिशिएटीव आहा की परत आमी PBR ओपन केला कलंगूट विलेजाचो आनी तितून आमी जी जी सरावंडींग झाडां आसा जी सारकी मॅडिसिनल प्लांट्स आसा असलीं वडाची झाडां आसा किंवां आनीक बरी कसली झाडां आसा ती मार्क करून ती रिस्टोर करपाचें म्हणून एक गोवमेंटाक आमी एक मेमोरँडम दिवपाचें आसा बाबा ही आमी झाडां मार्क केल्या कलंगुटीर ती तुमी रिस्टोर करपाची ती कातरपाक परमिशन दिवपाची न्हू पूण कांय कारणां आसता आमचे डिपार्टमेंट्सूय आहा जे प्लॅनींग डिपार्टमेंट आसा ते खंयसर ना खंयसर तरी फेल वयता आनी ग्रावंड रियेलिटी पळयनासतना ते ऑर्डरी पास करतात जाल्यार हांगा तुजो प्रोजेक्ट पास तितून बाबा बरी झाडां आहा काय कितें ती सेव करपाची ना बाबा ती कातल्ल्यार उपकारता म्हणून हे ऑर्डरी पास करता ताचेरूय आमी एक मागता रिक्वेस्ट करता गोवमेंटाक तांच्यांनी मातशें सिरियसली तितून लक्ष घालून जर पर्यावरण आमचें जें आसा जें एनवायरमेंट आमचें आसा तें वाटोवपाक जाता आनी सस्टेनेबल डेवलपमेंट कशें कितें ह्या पद्दतीन आमी प्लॅन करूंक शकता हेचेर थोडें लक्ष घालचें म्हणून अशें मागता तेच इतली झूज जाताली खंय तरी दोन दिसाचे खंय तरी प्रयत्न चालू आसले आनी अखेरेक जेन्ना झाड उबें जालें तेन्ना तुमच्या मनान कितें आयलें आयज जेन्ना ही एका पानां बरी फुटलेली आसा आयज कशें दिसता मनान मनाक खूब बरें दिसता आनी खोशी दिसता बाबा आमचे दोन दिसाचे जे आमी रेस्ट घेयनासतना हांगा दोन दीस उबे रावून जें काम आमी हातीन घेतलेलें तें खंय ना खंय न्ही आयज पुरें जाल्लेलें आसा आनी ताका खंय तरी अशें दिसता की तें ही जेन्ना पालेलां तें पळोवन एक मनाक खूब खोशी भोगता सर तुमी बायोडायवर्सिटीचे मेंबर्स चार पर्सन त्या दिसा तुमी आसले चडसो तुमचो हात हातभार हितून आसा आमी जशें आयकलां की खंय तरी क्रेनी हाडपा खातीर सगळो तुमचो हातभार चड लाभलोलो हितून तुमचें मत आतां कितें सांगूंक जाय आसलें तें सगळें आमच्या प्रेमान तुमी सांगलां पूण हय आमकां गोवा स्टेट बायोडायवर्सिटी बोर्डान जायतो आमकां हॅल्प केलो ते आमकां एक्सपर्ट अरेंज करूंक आनी ते कशें ते झाड ते वयर सरतले हे बाबतीन तेणेनी जायतो आमकां हॅल्प केला म्हाजे खाली एकूच आतां सगळें प्रेमान जर सांगलां म्हणजे एकूच मॅसेज आहा कालांगूटकारांक कोंगटकारांक आमच्या आनी गोंयकारांक आमच्या कोंगटकारांक एक मॅसेज आहा कितें आमी हें पयलें सांगूंक सोदता हें झाड न्हू तें पिपल्स बायोडायवर्सिटी रजिस्टर म्हणून आसा तर नॅशनल पिपल्स बायोडायवर्सिटी रजिस्टराचेर हें हो माग जाल्लो आसा एक्चुली ह्या झाडाक हात लावंक जायना कोणें एक फाट जालें म्हणून
आता असे आम्ही हे पय झाड पय आम्ही वाचवला तसे वाचवपाक हांव आमच्या कोंगटकाराकडे मागता. जी इम्पॉर्टंट झाडां आसात, कितें दीज आर आवर लंग्स, इम्पॉर्टंट झाडां आसा. आमी हो पीपीआर आतां उकतो केला आप टील सप्टेंबर 20th. सो अशीच जर खंय तर खंय तर झाडां आसा जाल्यार ती मातशी आमकां नोटिफाय करची. आमी येवन ते इन्स्पेक्शन करतले आनी आमी ते घालतले. आनी हे बाबतीन आमी ही झाडां आमी सांबाळूंक जातले आमची. आनी गोंयांक म्हजे आमची मॅसेज आसा अख्ख्या गोंयांक, कित्याक हें एक एग्जाम्पल जावंक जाय. केन्ना केन्नाय बिल्डर अशे ऑर भायले लोक येतात आनी तेंच्या प्रोजेक्टाक लागून सगळें उडय, हें तेंकां तर पडलेलें ना, तीं झाडां उडोवन वयतात. आमी अशें सोडपाचें न्हू. आमचें हें डिटर्मिनेशन आसलें कशें पूण हें झाड पडलें पासून जाल्यार आमी तें उबें करून आमी ताका तयार करतले म्हणून. आनी हें आमी न्ही काम केलां. आमचे CCF आसात, आमचे बायोडायवर्सिटीचे आसात थंयसर, तसोच आमचो सरपंच आनी वॉर्ड मेंबर बी आमकां जाय तो तेंको दिला तेणी, ना न्हू जाय सगळ्यांनी तेंको दिला. आनी हाका लागून असो तर लोक तर एकठांय जायत, सगळे एकठांय जायत जाल्यार आमच्यान म्हाज्या हिसपान जायते अशी पळय हें डिस्ट्रक्शन जाता तें आमच्यान रिस्टोर बी करूंक जाता आनी वाचोवय येता. सर फुडलें कितें प्लॅनींग आसा ह्या बद्दल? जशें बॅनान सांगलां तशें हें झाड ऑलरेडी मार्क केल्लें आसा पीपीआरान आनी आमी जाता तितल्या बेग्यान बिल्डरा कडेन परतून हें एप्रोच करूं. हांगा एक ताका स्कॅनिंग वॉल घालून घेतलें आनी ही एरिया आमी दोगांय कडेन अफिडेफीट करून घेवन ही बायोडायवर्सिटी कमिटी आसा जी कलंगूटची तांचे कडेन हें अफिडेफीट घेवन हें हँड ओवर करतलें. एकदां हँड ओवर जाल्या उपरांत एक ल्हानसो प्रोग्राम करतले आमी, तुमकां आपयता त्या प्रोग्रामाक एक ल्हानसो प्रोग्राम करतले ओन्ली टू सेट एन एग्जाम्पल टू एंटायर गोवा टू क्रिएट द अवेरनेस विद इन द पीपल. बाबा असलीं झाडां आमी मारून उडोवपाचीं न्हू, पूण ती प्रोटेक्ट करपाची गरज आसा म्हणून. आनी त्या दिसा आमी एक आनी दोन वॉल ल्हानशे हांगर लायतले, कित्याक बिल्डरांचेर आनी गव्हर्मेंटाचेर ह्या दोगांयचेर विश्वास ना केन्ना कोण कितें करतलो. ताका लागून जाता तितले आमचे कडेन जाता तितलो प्रयत्न आमी करतले हें वाटोवपाक, तशेंच दुसरी झाडांय वाटोवपाक आमी प्रयत्न करताले. आमी सदांच सक्रीय आसतले. आमकां आमी जसो आतां PPR ओपन केलां म्हणटा की लोकांक आमी एक इन्विटेशन दिलां, बाबा तुमकां खंयचे नजरेक अशें दिसता खंयचें झाड तें आमचे नजरेक एक हाडून दिया. आनी तितून आमी तांकां एक ऑनलायन रजिस्ट्रेशनूय चालू केलां, बाबा तुमी त्याची फकत डिटेल्स दिया आनी लोकेशन दिया आमकां, आमी येवन ते पळयता, ते इन्स्पेक्शन करता, त्याचो रिपोर्ट करता आनी मागीर आमी हे PPR घालता. तर लोकांचे आमी रिक्वेस्ट करता, परत बॅनान केला, हांव परत रिक्वेस्ट करता सगळ्या लोकांक, ऑल कलंगूटकार कॉपरेट विथ अस, लेट सेव द एनवायरमेंट, लेट मेक अ क्लीन कलंगूट ग्रीन कलंगूट. हे सायटीतली माती भितर वयता
सांगतालो.